मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तलाठी भरती 2019 परीक्षा ह्या सुरू आहेत. तर मित्रांनो, वेगळ्या सेंटरवर वेगळ्या प्रकारच्या परीक्षा केंद्रावर ह्या परीक्षा सुरू आहेत आणि संगणकावर ऑनलाईन पद्धतीने आपण परीक्षा देत आहात. तर मित्रांनो, मागच्या दिवसामध्ये आणि आज आलेल्या परीक्षेतील महत्त्वाचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रश्न आलेला होता, विद्युत चुंबकाचा गाभा कशाचा असतो? त्यानंतर, माळढोक अभयारण्य कोठे आहे असा सुद्धा प्रश्न आलेला होता आणि हे अभयारण्य आहे नगर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. यानंतरचा पुढचा प्रश्न आलेला होता आजच्या परीक्षेमध्ये, ओझोनला परिणाम न करणारा वायू कोणता? तर ओझोनला परिणाम न करणारा वायू विचारलेला होता. ओझोनला परिणाम करणारे वायू हे इथेन आहे, त्यानंतर N2O आहे, CP2 सुद्धा आहे. तर यानंतर फिनटेक धोरण कोणत्या राज्याने प्रथम जाहीर केले असा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्याच्या ऊर्जेचा रूपांतर कशात होत असते? तर हा सुद्धा प्रश्न होता. नंतर चंद्र दिनदर्शिका मुहूर्त यावर सुद्धा प्रश्न आला. सहावे US इंडियन एव्हिएशन संमेलन कोठे झाले हा प्रश्न एक होता. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 कोणाला मिळाला हा एक प्रश्न विचारला होता मित्रांनो, आणि याचं उत्तर आहे विराट कोहली आणि मोराबाई चानू. 2018 हा राजीव गांधी सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम सचिन तेंडुलकर यांना 1997 हा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला 2007 आणि त्यानंतर 2018. तर मित्रांनो, मीराबाई चानू या 48 वजनी गट या गटामधून येतात आणि त्या मणिपूरच्या रहिवासी आहेत. यानंतर अर्पणा पोपट कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न होता आणि याचं उत्तर आहे बॅडमिंटन. 1997 साठी वरिष्ठ किताब सुद्धा त्यांनी जिंकलेला आहे. अपर्णा लालाजी पोपट असं यांचं पूर्ण नाव आहे. जैव शौचालय यांचे बायोडिग्रेडेशन कशा प्रकारे केले जातं? राज्य माहिती आयोग कलम आणि राज्य माहिती आयोग याबद्दल प्रश्न होते. लोक सेवा मुख्य आयुक्त कोण आहेत असा प्रश्न होता. तर सध्याचे माहिती आयुक्त कोण आहेत असा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे सुमित मलिक. नंतर मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असा सुद्धा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे सुनील अरोरा. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हा सुद्धा प्रश्न होता, तर याचं योग्य उत्तर आहे कला साहित्य. तर सर्वसाधारण जर बघितलं मित्रांनो, तर खेळाशी संबंधित बरेचसे प्रश्न आलेले आहेत. लोकसेवा आयुक्त कार्यकाळ किती दिवसाचा असतो? 2018 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा याचं उत्तर दिलेलं आहे. अश्विनी पोपट कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हा सुद्धा प्रश्न होता. राष्ट्रपती अध्यादेश कलम याबद्दल विचारलेला आहे. राज्यपाल अध्यादेश कलम याबद्दल प्रश्न आहे. साहित्य क्षेत्रात कोणाला पद्मश्री मिळाला असा प्रश्न आहे. अरविंद गुप्ता यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता, याचं उत्तर मी आपल्याला दिलेलं आहे. यानंतर पुढचे प्रश्न बघूया. भारतीय रेल्वेद्वारे जैव शौचालय यंत्रणेमध्ये मानवी विष्ठेच्या बायोगॅसमध्ये कशाचा वापर केला जातो? US भारतात एव्हिएशन संमेलन मे 2018 कुठे आयोजित केले हा प्रश्न होता. भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन SCO ब्रिएटन चाचणी कोठे सुरू करण्यात आली? यानंतर महाराष्ट्र मध्ये माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे? 2018 पद्मश्री पुरस्कार याबद्दल सुद्धा प्रश्न होता. नंतर अरविंद गुप्ता यांच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. विद्युत चुंबकता याबद्दल सुद्धा माहिती आहे. अर्पणा पोपट याबद्दलची माहिती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राष्ट्रपती, गव्हर्नर, नंतर लघुगृह याबद्दल सुद्धा प्रश्न आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. फिनटेक करार कशाशी संबंधित आहे? पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राने अटल सोलार याबद्दल प्रश्न विचारलेला होता आणि याच्यामध्ये कोणकोणते यंत्र येतात असा प्रश्न होता. तर ते प्रश्न मी आपल्याला सांगतोय. अटल सोलार कृषी पंप योजना शासनाने खालीपैकी कोणती वस्तू दिलेली नाही असा प्रश्न होता. तर
अटल सोलार कृषी पंप योजना, या योजनेमध्ये 2 एलईडी बल्ब, त्यानंतर डीसी फॅन आणि मोबाईल चार्जर सॉकेट एवढे उपकरण हे देण्यात आलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1853 साली गिरणी मुंबईत कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर मी आपल्याला सांगतोय मित्रांनो, कावरजी तावर यांनी मुंबईमध्ये 1853 ला पहिली सूतगिरणी सुरू केली आणि त्याचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग मिल. RTI अधिनियम 2005 कोणत्या भागात घटनेमध्ये तरतूद आहे? ICC महिला 2020 विश्वकप 11 कर्णधार कोण? त्यानंतर रक्तामध्ये कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? ओझोन थर कमी करण्यास जबाबदार नाही? यावर होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदस्य अध्यक्ष प्रथम किती कालावधीसाठी नेमणूक केली जाते? सूर्या मालेतील उगम ऊर्जेचे करणार कशामुळे होतो? चंद्र दिनदर्शिकेमध्ये एक मुहूर्त मध्ये समाविष्ट असतात, हा एक प्रश्न आहे. नंतर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? त्यानंतर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? अशा प्रकारचे प्रश्न ही विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो, आज झालेल्या परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहेत. चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास जर केला तर नक्कीच यश मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.